अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर दोन अज्ञात आणि प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील जठारपेठ भागात रविवारी 30 ऑक्टोबर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यानंतर कपले यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. ही माहिती मिळताच खासगी रुग्णालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पण कपले यांच्या हत्येमागील नेमकं कारण काय अद्याप तरी समजू शकलेलं नाहीये. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.